बहुपतीचा भाग आहे ना काय, बहुपतीचा भाकर का, बहुपतीचा भाकरामध्ये तुम्हाला मी आपण मागच्या म्हणजे मागच्या तासामध्ये आपण सोडवलेत गणित, आणि काही गणित तुम्हाला सोडवून यायला सांगितलेत मी, पण आपलं विशाल नाही ना, हा तर काही गणित तुम्हाला मी सोडवून यायला सांगितले होते, त्यातलं मला असं वाटतं किती नंबरचं गणित, 7 नंबरचं गणित आता आपण पाहायचंय. ओके, नियमाप्रमाणे काय करू, भाकाराची नसल्या कारणाने भाकार स्वरूपात आपण त्याला मांडून घ्यायचा, मांडूया काय आहे भागीला काय आहे, 4x वजा 4x वजा 1. गणित आहे आपलं 4x 14 वजा 5x 7 वजा 7x 1 अधिक 1. गणित मोठे म्हणजे या 1 2 3 4 चार पदी जवळपास, चार पदीला आपण द्विपदीने काय करायचंय, भागायचंय. ओके, या ठिकाणी मग बघूया, या ठिकाणी इथं 4 दिसतात, इथं 4 दिसतात, संख्याचा प्रश्न सुटून गेला, इथं राहिला फक्त एक्स, इथं 1x, इथं एक्सचा चौथा घात आहे, म्हणून आपल्या संख्या संख्येचं काही संबंधित नाही, त्यामुळे एक 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 घ्यावं लागते, आणि एक आहे किंवा नाही तरी काही हरकत नाही, याच्या पुढे संख्या आहे, म्हणून इथे घेतला आपण एक्स, परंतु हा झाला फक्त 1x, आपल्या किती लागतात 4x, म्हणून एक्सचा घन, म्हणून इथे 1 4 4 आणि एक्सचा घन, आणि हा एक्स झाला एक्सचा चौथा घात. ओके ठीक आहे, मग आता त्याच्यानंतर आता वजा, हे वजा चिन्ह घेतलं वजा, ठीक आहे, एक्स घन एक एक्स घन एक्सचा घन, ठीक. मग आता या ठिकाणी इथं वजा करायचं झालं, इथे वजा बाकी जर केली तर इथं अधिक चिन्ह आहे, तिथं अधिक चिन्ह आहे, वजा चिन्ह म्हणजे अधिक वजा काय झालं, आणि हे वजा बाकी करणार, हे वजा झालं, हे वजा होत, हे झालं अधिक, हे अधिक वजा हे कट, ठीक आहे. मग या ठिकाणी अधिक एक्स, आणि इथे इथं अधिक इथं वजा आहे, या 5 इथं नाही म्हणलं तर किती आहे, 1 आहे, म्हणून 5x म्हणून तुझा 1x गेला 4x चा घन. ओके, वरच उत्तर आपण वजा 7x अधिक 1, ठीक आहे, इथपर्यंत आलो आपण, समजून घ्या. त्यानंतर आता इथं पण 4 आहे, इथं पण 4 आहे, संख्येचा प्रश्न सुटला, इथं एक्स आहे, इथं एक्सचा घन आहे, त्यामुळे आपण डबल कॅशन भाग देऊ, एक्स न भाग देऊ, म्हणजे या ठिकाणी वजा आहे, हे वजा आहे, हे वजा होत, इथं वजा एक्स घेतला, ठीक आहे, इथं नाही म्हणत एक, एक 4 4, हा एक्स आहे, हा एक्स आहे, 2x झाले, आपल्याला लागतात 3x लागतात, म्हणजे एक्सचा वजा, म्हणून एक्सचा घन, म्हणजे हा वर्ग आणि हा एक झाला घन, ठीक आहे. त्यानंतर ह्या एक्स वर्ग ह्या एक काय बोललं, हे वजा आहे, हे वजा वजा काय झालं, अधिक झालं, ठीक आहे, एक्स वर्ग आणि हा एक म्हणजे काय झालं, एक्स वर्ग एक एक्स वर्ग. ओके, इथपर्यंत आलो आपण, चला मग आता या ठिकाणी वजा अधिक येतं वजा आणि ठीक आहे, इथपर्यंत आलो. काय क्रिया, मग हे वजा आहे, वजा झाला अधिक, अधिक वजा घेतो, म्हणजे अधिक वजा हे काय आलं, आता या ठिकाणी जो याचा वर्ग आहे, ते एक्स आहे, म्हणजे यातनं काही कटाकाटी होणार नाही, कदाचित वजा बाकी होणार नाही, म्हणून हे वजा एक्स चा वर्ग वजा 7x अधिक 1 हा राहिला, ठीक आहे, इथपर्यंत झालं.
आलो इथपर्यंत आपण सगळं अवघड आहे, त्यामुळे आपलं संधी घेणं गरजेचं. अवघड म्हणजे भाग घेण्यात प्रक्रिया थोडीशी अवघड आहे. मग आता या ठिकाणी राहिलाय वजा एक चा वर्ग आहे, इथं तर चार एक आहे ना. आपल्याला या ठिकाणी नाही म्हणलं तरी किती किती संख्या आहे, एक संख्या आहे. मग आपल्या इथं एक आणायचं आहे, परंतु इथं आणि किती आहे, चार म्हणजे इथं चार आहे. आपल्या इथं इथे चार एक एक आहे, आपल्या या ठिकाणी एक आणायचं आहे, म्हणजे या ठिकाणी एक आणायचं आहे, म्हणजे या चार या संख्येला, म्हणून या चार या संख्येला कोणत्या संख्येने गुणलं, कोणत्या संख्येने गुणलं म्हणजे आपल्याला काय यायला पाहिजे, या ठिकाणी एक यायला पाहिजे, तर एक इथे एक एक यायला पाहिजे. म्हणून आपण काय केलं, एक चार छेद काय केलं, आपण गुणलं याला, म्हणून काय आलं, चार एक चार गेलं, म्हणजे एक उरतो आपलं, बरोबर आहे. म्हणजे तो त्याचा जो एक आहे तो आपल्या इथं आपल्याला राहून जातो, ठीक आहे. मग त्यानं गुणलं म्हणजे काय येतं, या ठिकाणी या ठिकाणच्या आकाशाने गुणलं, या ठिकाणी चिन्ह काय असेल, वजाचं वजा वजा म्हणजे एकावर चार छेदनं गुणलं म्हणजे आपलं भेटलं एक, म्हणजे भेटला आपला या ठिकाणी एक भेटला, म्हणजेच काय भेटला, कशाने गुणलं, आपण आपलं हे भेटलं ना आता, म्हणजे हा म्हणजे काय आला, हा एक्स आहे, आपण एक्स घेतला, म्हणजे हा एक्स आणि हा एक्स काय आला, एक भेटलेला जो इथं आहे, जो एक भेटलेला तो इथं आहे, मग आपला एक एक चा वर्ग लागतो, बरोबर आहे ना. इथं आता राहिलं वजा एक ला गुणायचं त्याने, मग या वजा एक ला जर या एकावन्न चार शेत गुणलं तर काय उत्तर येईल, कोणत्या संख्येने एकाला जर गुणलं उत्तर काय येतंय, एकच येतंय, मग एक येतंय, म्हणजे काय येईल उत्तर त्याच, या ठिकाणी वजा वजा आहे याने याला गुणलं, म्हणजे आधी काय येणार आहे, आधी आधी काय येणार, एक चार बरोबर आहे, चिन्ह बरोबर आलेत, चिन्ह बरोबर आहेत का बघून घ्या एकदा, कारण आपण कशाला गुणले आता, या वजा एक चार एक्स ने आपण याला गुणलंय, म्हणजे वजा वजा झालं चिन्ह आधी, आणि एकाने एका या एकाने एकावन्न चार छेद एक्स ला गुणलं तर उत्तर आलं ते, ओके. मग आता या ठिकाणी वजा करूया, वजा हे वजा झालं, हे आधीच झालं वजा. आता या ठिकाणी वजा बाकी करत असताना मग आता इथं राहिला सात, हे सात कोणते सात, वजा सात, वजा सातने कशाने गुणले आपण, एकावन्न चार छेद गुणायचं, म्हणजे ते काय, वजा एकावन्न चार छेद, एकावन्न चार छेद ला गुणलं. बघा या ठिकाणी खालची संख्या जशी तशी होली, हे चार म्हणजे सात चौक अठ्ठावीस, अठ्ठावीस झाले, वजा वजा अधिक एक म्हणजे काय उत्तर आलं, एकोणतीस चार छेद, बरोबर आहे, एकोणतीस चार छेद. ही क्रिया केल्यानंतर उत्तर काय आलं आपलं, एकोणतीस अंश चार मोठी संख्या आहे, म्हणून वजा मोठी संख्या सात आहे, म्हणजे वजा एकोणतीस अंश चार छेद अधिक एक, इथपर्यंत आलो. या ठिकाणी वजा एकोणतीस अंश चार छेद हे येण्यासाठी या चारला कोणत्या संख्येने गुणावं लागेल, या चारला कोणत्या संख्येने गुणलं म्हणजे आपलं उत्तर वजा एकोणतीस अंश चार छेद येईल. तर ते आणण्यासाठी आपण या ठिकाणी तुम्हाला मी म्हटलं की समजून घ्या, आपण चार न या ठिकाणी समजून घ्या, एकोणतीस आणायचं असेल वरती तर वरती एकोणतीसच घ्यावं लागेल, एकोणतीस खाली चार जर घेतले चारला चार कुठून जाईल, म्हणून आपण खाली किती समजून घ्या, चारचा वर्ग आपण सोळा जर घेतला तर चार एक चार चार सोळा, म्हणजे आपले खाली चार येतात, म्हणजे आपले चार या ठिकाणी जे चार आहेत हे जे चार आहेत ते उडून जातात, परंतु भाग कितीचा देतो आपण, एकोणतीस जाऊन सोळा, एकोणतीस जाऊन सोळा छेद, ते कोणचे एकोणतीस जाऊन सोळा छेद कसे आहे, एकोणतीस जाऊन सोळा छेद जे आहे, तर वजा एकोणतीस जाऊन सोळा छेद, हे म्हणजे हे कळलं काय भाई, हे अधिक एक गुणीला याची क्रिया केली आपण, तर एकोणतीस अंश सोळा छेद सोळा एक सोळा, ठीक आहे. ते एकोण हे वजा एकोणतीस आहे का, वजा एकोणतीस आहे, म्हणून वजा म्हणजे मग एकोणतीस तसे तसे भागीला सोळा, म्हणजे सोळा मधून एकोणतीस गेले खाली उरले
13 कोणचे वजा 13 खाली 16 म्हणजे 16 अंश ते वजा 13 अंश 16 छेद असं त्याचं उत्तर येते.